नमस्कार मित्रांनो, हे अपडेट आहे शिक्षक भरतीवर विषयी। आणि मित्रांनो, शिक्षक भरतीवर विषयी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं विधान आहे की एकही पैसा न देता शिक्षकांची भरती होणार। सरकार 4738 जागा भरणार। राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष पदे रिक्त असल्याबाबतची चर्चा सर्वदूर सुरू होती, त्यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान। आणि त्यामुळेच मित्रांनो, एकही पैसा न देता शिक्षकांची भरती केली जाणार आहे। आणि विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। महाराष्ट्र सरकार शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना सदरील जागा भरण्याची अनुमती दिली जाईल। विशेष म्हणजे एक पैसाही न देता शिक्षकांची भरती व्हावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले। तसेच तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही वाढ करण्यात आल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले। राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष पदे रिक्त असल्याबाबतची चर्चा सर्वदर सुरू होती, त्यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल। अध्यापकांच्या 3580 जागा, शारीरिक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4738 पदे येत्या काळात भरण्यात येतील, असेही तावडे यांनी सांगितले। तसेच तासिका तत्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून त्यामध्येही घसघशीत वाढ केली आहे। महाविद्यालय व विद्यापीठातील ई पदभरती व उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तर मित्रांनो, असं हे अपडेट आहे। आणि शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे की येणाऱ्या काळातील जी भरती प्रक्रिया मित्रांनो, ती सर्व एकही रुपये न देता केली जाईल। त्याचप्रमाणे लवकरच महाविद्यालयातील 4738 पदे शिक्षकांची 4738 पदे भरली जातील। आणि मित्रांनो, याबद्दल आपली मतं खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असताल चॅनलला आणखी सबस्क्राईब केला नसताल सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, बाय।